आता बातमी मुंबईतून लसीकरण केंद्रावरची नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिका आता ऑनलाईन नोंदणी आणि वेळ घेणाऱ्यांनाच लसीकरणासाठी प्रवेश देणार आहे. मात्र नोंदणीपूर्वीच वेळ संपणं, केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्य न मिळणं यामुळे नागरिकांच्या गोंधळात भर पडली आहे. त्यात लस घेतल्यानंतर सुद्धा प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे नागरिक नाराज आहेत आणि या संदर्भात नागरिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांनी. मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. जवळपास 25 लाखांहून अधिक नागरिकांना मुंबईमध्ये लस देखील दिली गेली. मात्र या वॅक्सिनेशन सेंटरवरती कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका घेताना पाहायला मिळते. मात्र ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अजूनही घोळ असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये घोळ झाल्यामुळे त्यांना लस घेण्यापासून वंचित राहावं लागतंय. सर, आप क्या बताओगे, क्या आपको दिक्कतें आ रही है? मोबाइल दिखाइए. ये देखो मेरा ये बुक हुआ है, लेकिन ये लोग बोल रहे हैं मैसेज आए तो ही आओ, ये नहीं चलेगा. मैसेज तो आया नहीं है. ये आज का ही है, आज 8 तारीख का ही है मेरा सुबह का. अच्छा, आपको क्या दिक्कत आ रही है? मैंने 28 मार्च को मेरा फर्स्ट डोज लिया है. अभी सेकंड डोज के लिए मुझे कोई अपॉइंटमेंट भी नहीं मिल रहा है और मैंने कोवैक्सीन लिया है. कोवैक्सीन अभी कहीं पे अवेलेबल नहीं है. काहींना अपॉइंटमेंट मिळते, काहींना अपॉइंटमेंट मिळून लस मिळेना. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? सर, मैंने फर्स्ट डोज 2 अप्रैल को लिया था. अभी मुझे सेकंड डोज लेना है, तो मैं यहाँ पर दहीसर से आया हूँ. अभी यहाँ पर आए 2.5 घंटा. आपको भी मालूम है पब्लिक ट्रांसपोर्टेशन में कितना प्रॉब्लम है. मैं कितना खर्चा करके और कितना परेशानी झेल के यहाँ पर आया हूँ. आजही आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 3 ते 4 महिन्यांनंतर जी लसीकरण सुरू आहे, मात्र जो घोळ आहे तो घोळ अजूनही आपल्याला लसीकरण केंद्रावरती पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानडेसह मी तुषार उपनवर, सामटीव्ही न्यूज, BKC मुंबई.